मित्रांनो छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी प्रसिद्धी मिळवली मात्र अचानक हे कलाकार अभिनय विश्वातून गायब झाले अशातच एक अभिनेत्री बालकलाकाराच्या भूमिकेतून घराघरात तर पोहोचली मात्र तिचं पुढे अभिनेत्री होण्याचं स्वप्न अर्ध्यावच राहिलं आणि यामागचं कारण देखील खूपच हृदयस्पर्शी आहे ही अभिनेत्री म्हणजेच मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये आत्माराम भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारणारी सोनू भिडे सोनू भिडे ही भूमिका अभिनेत्री झील मेहता हिने साकारली होती या मालिकेमुळे आजही लोक तिला विसरलेली नाहीयेत दोन हजार आठ ते दोन हजार चार वर्ष तिने या मालिकेमध्ये काम केलं पण झिल कधीच अभिनय करताना दिसली नाही आणि यामागचं कारण तिने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं काही जाहिरातीत काम केलं एकदा आम्हाला तारक मेहता शो सुरू होतोय याबद्दल समजलं तेव्हा माझ्या आईने मला ऑडिशन देणार का असं विचारलं तेव्हा मी हो म्हटलं ऑडिशन दिली आणि आसित मोदींनी माझी सोनूच्या भूमिकेसाठी निवड केली जेव्हा सगळे तारक मेहता टी व्हीवर एन्जॉय करत होते तेव्हा मी ते खरोखर जगत होते पण दोन हजार बारामध्ये बोर्ड परीक्षांसाठी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला मला शिक्षणावर लक्ष द्यायचं होतं शिक्षण संपल्यानंतर मी पुढे अभिनय करेन असं मला वाटलं होतं पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माझ्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आला मग मी अभिनय बाजूला ठेवून वडिलांना बिझनेसमध्ये मदत करण्याचा निर्णय घेतला ती छोटी मुलगी जी स्टुडिओच्या प्रकाशात स्वप्न बघायची तिचं नवं स्वप्न होतं ते म्हणजे बिझनेस वुमन व्हायचं आणि तेही अभिनयासारखंच अगदी मनातून होतं असं सोनूची भूमिका साकारणारी बालकलाकार झील मेहता म्हणाली तर तुम्हाला तारक मेहता मधील सोनू आठवते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद